या ठिकाणी आम्ही कोपर्डी सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसलेलो आहोत. उपोषणाच्या मागण्या अशा आहेत की कोपर्डी घटना घडल्यानंतर मराठा समाज लाखोंच्या ह्याने एकत्रित आला आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. आज 6-7 वर्ष झालं, 40 वर्षापासून मराठा समाजाची मागणी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. जालना येथे मराठा समाजाचे मनोज जारांगे उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी अनेक समाजाचे मराठा समाजाचे लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्यावरती तिथं जो काही पोलिसांनी लाठीचार्ज केला, हल्ला केला, त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची त्या अधिकाऱ्यांची कोणाची ज्यांनी काय हल्ला करायला लावला त्या सर्वांची, ज्या गृहमंत्र्याच्या आदेशाने झाला असेल, कुठल्या अधिकाऱ्याच्या आदेशाने झाला असेल, त्या सर्वांची चौकशी होऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर कोपर्डी घटना घडून 6 वर्ष झालेली आहेत, अजून निर्भयाला न्याय मिळालेला नाही आहे. तर तो न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत त्यापर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाहीत ही आमची सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी आमची मागणी आहे.